गेल्या 5-6 दिवसापासून जे वन कर्मचारी जे आमचे आहेत, जे माकडांनी जो धुमाकळ घातलेला होता त्यावरती आमचे जे रेस्क्यू टीम आहे त्यांनी प्रयत्न करून त्या माकडाला तो बेशुद्ध करून त्याला आलेला आहे. आणि जे काय त्यांनी विद्यार्थ्यांना जे जखमी केलेलं आहे त्याच्यावरती प्राथमिक उपचार वगैरे सुरू असून त्यांना आमच्या डिपार्टमेंटकडनं वन विभागाकडनं लवकरात लवकर काही ना काहीतरी उपचारासाठी मदत केली जाईल. या कामासाठी आमच्या सहकाऱ्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आमचे धन्यवाद सर. तसेच साकोर गावातील ग्रामस्थ तसेच एक सागर डोके त्यांनी भरपूर मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आम्हाला भरपूर सहकार्य लाभले, त्यांचेही आम्ही थँक्यू धन्यवाद. ऐका ना, नाही एकाचे बाइंडिंग तार आहे घराजवळ.